नमस्कार, मी जयश्री प्रसन्नास किचन या चैनल वर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज पुन्हा एकदा बहारें संबंधित एक वीडियो घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे। जन्माष्टमी जवळ येते आणि अनायसे आम्ही श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन आलो, तर ते मंदिर मी आज तुम्हाला दाखवणार आहे। इथे बरीच मंदिर आहेत, त्यातले हे एक मंदिर श्रीनाथजी टेम्पल जे मनामामध्ये आहे, खूप सुंदर मंदिर आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ही मंदिराच्या बाहेरची जागा, जशी आपल्याकडे मंदिरांच्या बाहेर छोटी छोटी दुकानं असतात तशीच इथे सुद्धा आहेत। इथे सर्व पूजेचं सामान मिळतं, देवांचे फोटो हवे असतील तर ते सुद्धा इथे मिळतात। आणि गणपती जवळ आलेले आहेत त्यामुळे गणपतीच्या मूर्त्या सुद्धा आलेल्या आहेत। आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊयात। कोविडमुळे मंदिर पूर्ण बंद करून पूर्ण सेटअप बाहेरच केलेला आहे त्यांनी। खूप मोठं असं मंदिर आहे हे। इथे भजनाचा कार्यक्रम चालू होता। इथे आल्यावर अजिबात असं वाटलं नाही की आपण बाहेरमध्ये आहोत। कुठल्याही मंदिरात गेलं की मन खूप शांत आणि प्रसन्न होतंच। आणि बाहेरच्या देशात एवढी मोठी मंदिरं पाहिली की खरंच खूप बरं वाटतं। आणि अनायसे जन्माष्टमी जवळ येते आणि आम्ही श्रीकृष्णाच्या मंदिरात आलो आणि आमचं खूप छान दर्शन झालं, त्यामुळे खूप बरं वाटतंय। हो, पुढच्या वेळेस येऊ त्यावेळेस हे मंदिर पूर्ण ओपन झालेलं असेल आणि मंदिर आतून सुद्धा बघता येईल। तर हे होतं बाहरेनमधील श्रीकृष्णाचं मंदिर। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। हरे कृष्णा।